महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. वरुडवासियांची तहान कोण भागवणार? 1.5 किलोमीटरवरून आणावं लागतंय पिण्याचं पाणी. घरची कामे सोडून महिलांना पाण्यासाठी करावी लागते पायपीत. लहानग्या मुली हंडावर पाण्यासाठी घेत आहेत मेहनत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा पोहोचवण्यात व्यवस्थेला यश आले नाही. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या वरुड गावात अजूनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. गावाच्या बाहेर 1.5 किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून आपली कामे बाजूला ठेवून महिलांना पाणी आणावे लागते. घरातील चिमुकलेही या पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या 12 वर्षापासून नळ योजनेच्या माध्यमातून पाणी मिळेल अशी आश्वासने राजकीय नेते मंडळी निवडणुका आल्या की देऊन जातात, मात्र अजूनही प्रत्यक्षात गावात पिण्याचे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे आपली घरची आणि शेतातील कामे बाजूला ठेवून महिलांना दिवसभर हंडावर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. महिलांना खूप अडचणी येत साहेब. आमच्या गावात 10-12 वर्षाले पाणी नाही. पिण्याचं पाणी खारं असल्यामुळे जर असं गावातले पूर्व जे सार्वजनिक विधी आहेत पूर्ण खाऱ्या पाण्यानं झालेल्या, त्याच्यानं बाहेरून शेतातून 1-1.5 किलोमीटर यावं लागते. दररोज कामधंदे सोडून बायाला कामं नाही तर पाणी भरावं लागतं. पहिले तशी अडचण चालू आहे. खूप प्रयत्न केले पण काही कोणी केअर घेतली नाही. मागणी काय? मागणी काय? जर लवकरात लवकर आमच्या गावात फक्त पिण्याचे पाणी नळ योजना यावं, हेच मागणी आहे गावकऱ्यांची. आश्वासन देतात खूप की लवकर पाईपलाईन चालू आहे, तुमच्या पाणी असं चालू आहे. बोलणं किती वर्ष झाले? लय झाले आता 10-11 वर्षाले. हो चालू आहे त्यांचं, काही येत नाही काही नाही. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.